कोळसा क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं विचारमंथन व्हावं यासाठी राज्यांच्या खाण मंत्र्यांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद हैदराबादमध्ये झाली कोळसा क्षेत्र आत्मनिर्भर व्हावं तसंच देशातलं खाण कर्म शाश्वत पद्धतीनं केलं जावं या मुद्द्यावर या परिषदेत चर्चा झाली कोळसा क्षेत्रातील व्यवहार सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारनं आंतरराज्यीय भागीदारीमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत खाणींसाठी भूसंपादन कोळसा वाहतूक खाण वाटप अशा अनेक मुद्द्यांचा यात समावेश आहे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी या परिषदेला उपस्थित होते